जसं मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसं मी दिसतो. माझं म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला आहे. त्यांना बसता उठता झोपता उठता स्वप्न सुद्धा मी दिसतो. त्यामुळे ते सांगत होते सरकार पडेल आज पडेल उद्या पडेल परवा पडेल दोन वर्ष होऊन गेले सरकार मजबूतीने उभं आहे. तुमच्या आरक्षणावर ना शरद पवार म्हणाले सर्व पक्षीय बैठक पुन्हा बोलवा. जसं मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसं मी दिसतो. माझं म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला आहे. मुख्यमंत्री दररोज त्यांना बसता उठता झोपता उठता स्वप्न सुद्धा मी दिसतो. त्यामुळे ते सांगत होते सरकार पडेल आज पडेल उद्या पडेल परवा पडेल दोन वर्ष होऊन गेले सरकार मजबूतीने उभं आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो जे राज्य जे घटनाबाह्य सरकार म्हणतात घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात ते योजनेचे फॉर्म कसे भरतात ते योजनेचे बॅनर कसे लावतात आणि म्हणून हे दुटप्पी आहे. त्यांना सर्वसामान्य माझ्या बहिणींची माझ्या लाडक्या भावांची काही देणं घेणं नाही आहे. त्यांना फक्त घेणं माहीत आहे देणं माहीत नाही. आमचं सरकार घेणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते परमवीर सिंग मुंबईचे आयुक्त होते त्यावेळी काही करून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना अडकवा असा गौप्यस्फोट केलाय. ही वस्तुस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात आपले गिरीश महाजन विरोधी पक्षात एक वेळ आपण समजू शकतो की विरोधी पक्षाला अडचणीत आणणं गोत्यात आणणं त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करणं. परंतु मी तर त्यांच्या मंत्रिमंडळाचा सहकारी मंत्री होतो. माझ्या बाबतीत देखील अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला ही वस्तुस्थिती आहे. मी स्पष्ट त्या बाबतीमध्ये आपल्याला योग्य वेळ मराठा आरक्षण पण ही वस्तुस्थिती आहे की तो प्रयत्न केला गेला मला त्याच्यामध्ये केसमध्ये अडकवण्याचा आणि मला माझं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न त्यांनी केला. संरक्षणाचा विषय तो तर शंभूराज देसाई यांनी म्हटलेला आहे. त्यामुळे मी यावर योग्य वेळी सर्वपक्षीय बैठकीसाठी बोलावली होती. या बैठकीमध्ये संध्याकाळपर्यंत येणार सगळे म्हणाले परंतु येणार आले नाही. आणि या दुर्दैवाने या बाबतीमध्ये जे राज्यामध्ये जे काही दोन समाजामध्ये तो संघर्ष सुरू आहे हा थांबला पाहिजे अशी माझी प्रामाणिक सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. आणि म्हणून पवारसाहेब मला भेटले त्यावेळेस देखील पवारसाहेबांना मी हेच सांगितलं की असं कधी आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळालं नव्हतं. निवडणुका येतात जातात सरकार येतात जातात परंतु या महाराष्ट्राचं जे काही संस्कृती आहे परंपरा आहे त्याला बाधा येता कामा नये. म्हणून जे जे काही या समाजासाठी करता येईल हे सगळं जे काही वातावरण शांत करण्यासाठी तो सर्व प्रयत्न विनंती केली आहे. जरांगेने बोलवा म्हणताय सर्व प्रयत्न पवारसाहेबांची माझी चर्चा झाली आहे. आज जो हे सगळं शांत करण्यासाठी या राज्यातले सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने राहण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू.